प्रोग्राम थोड़क बढ़ू जनरली आता तुम्हारा सगे जे विद्या सहित वर्ग मध्य अतिशय मर्यादित विद्यार्थी संख्या विशेष प्रत्येक विद्यार्थ्यांवरती आमच अगदी कटाक्षाने लक्ष असतं हे काही सांगायची वेगळी गोष्ट मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना कोणाला पडणार नाही कारण आम्ही तेवढ्या जाणीवपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्यांकडे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन त्यांची तयारी करून घेत आलेलो आहोत त्यामुळेच या रिझल्ट आणि या सगळ्या बाबी आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर प्रत्येक विषयाचे आपण दोन दोन तासिका या ठिकाणी घेतो फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायो असेल मॅथ असेल यांच्या पर्टिक्युलरली दोन दोन तासिका होतात ज्या दोन्ही तासिकेमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीची परिपूर्ण तयारी जी नीट आणि जेईई साठी लागेल याची तयारी आपण करून घेत आलेलो आहोत त्याचबरोबर काळानुसार बदलायला पाहिजे लक्षात घ्या काळानुसार बदलायला पाहिजे म्हणून सध्या आपण प्रत्येक क्लासेसमध्ये डिजिटल बोर्ड लक्षात घ्या आपण युट्यूबला वगैरे कधी कधी ऐकतो बघतो खान सरांच्या पाठीमध्ये डिजिटल बोर्ड असतो आणि गुरुजी वेगवेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी सांगतात तर त्या गोष्टीची संकल्पना या ठिकाणी आपण गेवराईमध्ये देखील प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड ही जी काही संकल्पना आहे ती राबवून अतिशय चांगल्या पद्धतीने कशा कन्सेप्ट क्लिअर करून घेता येतील वास्तविक ज्यावेळेस आपण एखादं चित्र काढतो त्या चित्राला विशेष अशा प्रकारचे रंग पैलू आपल्याला बघायला मिळत नाही परंतु ज्या पद्धतीनं आपण एखादं इमेज एखादं अॅनिमेशन एखादी पीपीटी युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या डिजिटल बोर्डच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी दाखवता येतात त्यामुळे आपण ते देखील या डिजिटल बोर्डच्या मदतीने करत आहोत त्याचबरोबरीनं जास्तीत जास्त सराव विद्यार्थ्यांकडून करून घेता यावा कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सक्सेस ही जी काही गोष्ट आहे तर ती फक्त आणि फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसने शक्य कारण कोणतीही गोष्ट एकदा ऐकल्यानंतर एकदा वाचल्यानंतर सहज डोक्यात जाईल असं सांगता येणार नाही परंतु परफेक्ट डोक्यात ठेवायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा सराव करावा लागेल अगदी तुम्ही बघता क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळणारा एखादा खेळाडू जरी आपण बघितला जसं की सूर्यकुमार यादव आपण बघितला असेल खूप बॅड पिच मधून माणसाने गेला परंतु आज जर तुम्ही बघितलं भारतामधला मिस्टर 360 म्हणून आपण सूर्यकुमार यादवकडे पाहतो पण त्याच्यासाठी त्यानं जो संघर्ष केला तो संघर्ष हा अमाप आहे लक्षात घ्या तसं सराव ही खूप महत्वाची गोष्ट आहे या गोष्टीची जाणीव घेऊन आम्ही मागील काही वर्षापासून जास्तीच्या सरावासाठी आठवड्यातून रात्री स्पेशल 6 ते 8 या 2 तासाच्या दरम्यान प्रति 2 दिवस आठवड्यातून 2 दिवस फिजिक्स 2 दिवस केमिस्ट्री 2 दिवस बायो या पद्धतीनं आपण रात्री संपूर्ण एकदम टफ लेवलचे जे प्रश्न आहेत काठिण्य पातळीवरचे असणारे प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी एक टोटल विद्यार्थ्यांमधून आपले असणारे टोटल 300 जे विद्यार्थी आहेत लक्षात घ्या एका बॅच मध्ये रिलेटेड म्हणजे समजा इयत्ता 11वीचे 300 विद्यार्थी आणि 12वीचे 300 विद्यार्थी याच्यामधून त्या 300 विद्यार्थ्यातून स्पेशल सुपर 40 ही नावाची जी काही संकल्पना ते राबवतो आणि या सुपर 40 कन्सेप्ट मध्ये पूर्णपणे या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांना टफ मधले टफ प्रश्न देऊन त्यांच्याकडून सोडून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला मागे बोललोय विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता ही भरपूर आहे फक्त त्याला पैलू पाडण्याचं काम जे शिक्षकांचं असतं ते करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी आपण आता रिसेंटली यावर्षीपासून आणखी एक प्रोजेक्ट राबवला आहे तो म्हणजे स्टडी सर्कल अभ्यासिका यावर्षी आपण विद्यार्थ्यांना घरी अशा काही अडचणी वाटल्या की ग्रामीण भागातले विद्यार्थी रूम करतात रूममध्ये तिथं जरा वातावरण नसतं त्यामुळे आपण अभ्यासिका तयार केली आहे जेणेकरून या अभ्यासिकेमध्ये स्पेशल रिपीटर बॅग जी आहे किंवा ज्या ठिकाणी नीटची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे त्यांना शांत वातावरण आणि अगदी सर्व सुविधा देणारं एक दालन म्हणजे एक अभ्यासिकेचं मागील एक 8 महिन्यापूर्वी जवळपास पूर्ण त्याची जी काही कन्सेप्ट आहे आम्ही तयार केली आणि त्या कन्सेप्टला 6 महिन्यापूर्वी आपण त्याला पूर्ण प्रत्यक्षात आणलं आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय की त्या अभ्यासिकेच्या मदतीनं अभ्यास करणारे रिपीटर विद्यार्थी नक्कीच पुढच्या वर्षी या 600 रेंज मध्ये असतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे लक्षात घ्या ओके सो यानंतर या कार्यक्रमाचं थोडक्यात या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय श्री भरत भारती सर आदरणीय शिंदे सर आणि क्लासेसचे विद्यार्थी डॉक्टर शत्रुघ्न नेटके सर आणि या ठिकाणी विष्णू मेडकर सर यांचं मी मनापासून आयोजन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्व पालक विद्यार्थी आणि या RTSC अंतर्गत जे विद्यार्थी चांगल्या गुणांना पात्र झालेले आहेत आणि भविष्यामधले चांगल्या प्रकारचे डॉक्टर इंजिनियर वेगवेगळ्या प्रकारचे IAS IPS अधिकारी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्याची तयारी करणारे सर्व विद्यार्थी
माझे जे लाडके विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एक आस मात्र माझी कायम राहील की सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट गोष्टींना या ठिकाणी प्रकाश देण्याचं कार्य करत असतो, तर कधीही भेदाभेद करत नाही. तशा पद्धतीनं विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी देखील संगत ही अतिशय महत्वाची आहे. तुम्ही चांगल्या सोबत राहा किंवा थोड्या वेगळ्या पद्धतीच्या लोकांसह जरी राहिलात तरी देखील तुमच्यामध्ये गुण मात्र हे चांगल्याच पद्धतीने असावेत. माणसाने घेताना प्रत्येकाकडच्या चांगल्याच गोष्टी घेण्याचा प्रयत्न करावा. कोण वाईट आहे कोण चांगला आहे याच्याकडे न पाहता आपल्याला जसं बनायचंय त्या पद्धतीचे गुण आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. कारण सूर्यासारखं तेजस्वी बनण्यासाठी या ठिकाणी आधी तपावं लागेल आणि तपण्यासाठी इंडायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी क्लासेस असेल किंवा कुठलाही परिसर असेल त्याच्यासाठी प्रयत्न आणि सराव या दोन गोष्टींची पुरेपूर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल या अपेक्षा या आज मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद.